भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि त्यांच्या मित्र पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आजच्या आमच्या प्रश्न मालिकेतला प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र सरकारने अनेक वर्ष सुरू असलेले शंभर रुपये आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प पेपर्स रद्द करून थेट पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर ठेवलेला आहे हे शंभर आणि दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर रद्द करून पाचशे रुपयाचा स्टॅम्प सुरू करण्यामध्ये ही जनतेकडनं वसुली करण्याचा तुमचा इरादा आहे काय लाडकी बहीण योजनेसारख्या वेगळ्या योजना तुम्ही घोषित करून निवडणुकीच्या तोंडावर जनतेकडनं वसुली करण्याचे जे वेगवेगळे फंडे काढलेत त्यातला हा फंड आहे काय शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प बंद करण्याचं नेमकं कायदेशीर अधिकृत उत्तर आपण देणार का